नवी मुंबईच्या तळोजा एमआयडीसी मध्ये एका कंपनीला भीषण आग लागल्यामुळे खळबळ उडालेली होती। अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत आगीवरती नियंत्रण मिळवले आहे। तळोजा एमआयडीसी मधील प्लॉट क्रमांक 95 मध्ये केमिकल कंपनी आहे। या कंपनीमध्ये केमिकल पासून पावडर बनवण्याची प्रक्रिया केली जाते, मात्र याच वेळेस केमिकलला आग लागल्यामुळे डिस्टिलेशन प्लांट पूर्णपणे जळून खाक झाला। कोरोनाच्या संकटामुळे लॉकडाऊनच्या काळामध्ये अनेक कंपन्या बंद आहेत, तर लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यामध्ये राज्य सरकारच्या परवानगीनुसार आणि काही अटी आणि नियमांनुसार कंपन्या सुरू होण्यास सुरुवात झालेली आहे। मात्र बरेच दिवस बंद असलेल्या कंपन्यांमध्ये मेंटेनन्स अभावी काही दुर्घटना घडण्याची शक्यताही वर्तवली जाते। अशीच घटना तळोजा एमआयडीसी मध्ये देखील घडलेली आहे। तळोजा एमआयडीसी मध्ये एका केमिकल बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग लागली। आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले। तळोजा एमआयडीसीच्या परिसरामधील प्लॉट क्रमांक 95 येथील दीप केमिकल कंपनीला भीषण आग लागली होती। या कंपनीमध्ये केमिकल पासून पावडर बनवण्याची प्रक्रिया केली जाते। या कंपनीला लागलेल्या आगीचं स्वरूप इतकं भीषण होतं की डिस्टिलेशन प्लांट पूर्णपणे जळून खाक झालेला आहे। आग लागल्यानंतर एमआयडीसी परिसरामध्ये धुराचं साम्राज्य पसरलेलं होतं। अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात आलेली आहे, त्यामुळे मोठी दुर्घटनाही टळलेली आहे। ब्युरो रिपोर्ट, कर्नाळा न्यूज।